Hello students, so let's start our today's lecture. Okay, ata aplyala bagaycha aahe Ohm's law in vector form. Ohm's law in vector form. Ohm's law in vector form kiwa kahi velala question asto show that E bar is equal to rho into J bar. E म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. रो म्हणजे काय? रेजिस्टिविटी. रो म्हणजे रेजिस्टिविटी. रेजिस्टिविटी म्हणजे काय एक्झॅक्टली आपण ते पुढे बघणार आहे थोडस. आणि जे म्हणजे काय असतं? करंट डेन्सिटी. याच्यामध्ये ई म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिक फील्ड. ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यानंतर रो म्हणजे असतं रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी. आणि जे म्हणजे असतं करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी. काय वेळेला हा एका मार्काला देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की राईट ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म. तर व्हेक्टर फॉर्म मध्ये ओहम्स लॉ लिहायचं म्हणजे ई आणि जे मधलं रिलेशन तुम्हाला लिहायचं आहे. दॅट इज ई इज इक्वल टू रो जे. आता ह्याचं प्रूफ बघूया. प्रूफ पाठीमागचं जे डेरिव्हेशन बघितलंय आपण त्या पद्धतीनंच हे डेरिव्हेशन येणार आहे. आता ओके तर काय काय येणार बघा. लेट नेहमीप्रमाणे सगळ्या टर्म. एन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डेन्सिटी. फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी त्याला काय म्हणतो आपण? एन म्हणतो. त्याच्यानंतर ई म्हणजे काय? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ए म्हणजे काय? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. फीडी म्हणजे काय? ड्रिफ्ट स्पीड. ड्रिफ्ट स्पीड. फीडी म्हणजे काय असतं? ड्रिफ्ट स्पीड. त्याच्यानंतर ई म्हणजे काय असणार आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड असं आपण त्याला म्हणतो. इलेक्ट्रिक फील्ड. जे म्हणजे काय? करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी. ओके करंट डेन्सिटी. आता इलेक्ट्रिक करंटचा नेहमीचा फॉर्म्युला आपण वापरूया. इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला काय आहे? वी नो दॅट इलेक्ट्रिक करंट आय इज इक्वल टू एन ई ए व्ही डी. हा काय आहे? इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला आहे. एन ई ए व्ही डी. सो देअरफोर करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे? करंट डेन्सिटी. आता करंट डेन्सिटी इज डिनोटेड बाय जे. आणि करंट डेन्सिटी म्हणजे काय असतं? करंट पर युनिट एरिया असतं. आता एन ई ए व्ही डी डिवाइडेड बाय ए केल्यामुळे काय होणार? ए कॅन्सल होणार आणि करंट डेन्सिटीचा हा फॉर्म्युला येणार एन ई व्ही डी. सो दिस इज इक्वेशन नंबर वन. म्हणजे सुरुवातीला करंट डेन्सिटीचा आपण फॉर्म्युला मिळवला. डेरिव्हेशन किती इझी आहे बघा. लेटच्या टर्म काय आपल्याला कुठले? लेटच्या टर्म आपण इझिली लिहू शकतोय. लक्षात घ्या डेरिव्हेशन ऍक्च्युअली कुठून चालू होतंय? करंटच्या फॉर्म्युल्यापासून. करंटचा फॉर्म्युला काय आहे? एन ई ए व्ही डी असा करंटचा फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यावरून करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे? करंट डेन्सिटी जे इज इक्वल टू करंट डिवायडेड बाय एरिया म्हणजे करंट डेन्सिटी. म्हणजे एन ई ए व्ही डी डिवायडेड बाय ए म्हणजे काय येणार आहे? एन ई व्ही डी येणार. हा झाला करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला. ऑल्सो फोर्स ऑन इलेक्ट्रॉन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. ओके इलेक्ट्रिक फील्डमुळे इलेक्ट्रॉन वर क्रिएट होणारा फोर्स तो किती असणार बघा. एफ इज इक्वल टू ई इंटू ई असणार. जे पाठीमागचं जे डेरिव्हेशन आहे ना त्याच पद्धतीनं डेरिव्हेशन आहे. फक्त थोडासा डिफरन्स आहे लक्षात घ्या. कारण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं? फोर्स पर युनिट चार्ज असतं.
इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय, फोर्स डिवाइडेड बाय चार्ज, म्हणजे फोर्स बरोबर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू चार्ज. ओके, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन घ्यायचा, इलेक्ट्रॉन वरचा चार्ज किती असतो, स्मॉल ई असतो. हा झाला फोर्स. आता इलेक्ट्रॉन वरचा फोर्स आला तर याच्यावरून काय करू शकतो आपण, एक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन काढू शकतो आता. ओके, देअरफोर एक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन, देअरफोर एक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन काय येणार बघा, ए इज इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय मास. एक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, फोर्स ऑन इलेक्ट्रॉन डिवाइडेड बाय मास ऑन द इलेक्ट्रॉन, दॅट इज ई डिवाइडेड बाय काय येणार आहे, एम येणार. हे झालं एक्सेलरेशन. आता या एक्सेलरेशन वरून काय करू शकतो आपण, ड्रिफ्ट स्पीड काढू शकतो. सो देअरफोर ड्रिफ्ट स्पीड फीडी इज इक्वल टू काय येणार आहे, ए इंटू टाऊ येणार. आता पुन्हा एकदा टाऊ म्हणजे काय, रिलॅक्सेशन टाइम येणार. टाऊ म्हणजे रिलॅक्सेशन टाइम किंवा टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, दोन लगतच्या कोलिजन मधला टाइम. ओके, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो ड्रिफ्ट स्पीड फीडी इज इक्वल टू एक्सेलरेशन किती आहे, ई बाय एम एक्सेलरेशन झालं ना, इंटू टाऊ, ई बाय एम इंटू टाऊ, हे झालं ड्रिफ्ट स्पीड. हा झाला फॉर्म्युला नंबर टू. आता काय करायचं आहे, वन आणि टू च कॉम्बिनेशन करूया. ओके, वन आणि टू च कॉम्बिनेशन करूया. सो फ्रॉम इक्वेशन वन अँड टू, फ्रॉम इक्वेशन वन अँड टू काय येणार बघा, करंट डेन्सिटी जे इज इक्वल टू एन ई, आणि फीडीच्या ठिकाणी काय प्लेस करतो, ई टाऊ बाय एम, ई टाऊ बाय एम. ओके, सो करंट डेन्सिटी जे इज इक्वल टू काय येणार बघा, एन ई स्क्वेअर टाऊ, बरोबर आहे ना, एन ई इंटू ई म्हणजे ई स्क्वेअर टाऊ डिवाइडेड बाय एम इंटू काय येणार आहे, ई येणार आहे, जेचा फॉर्म्युला. अँड देअरफोर ई चा फॉर्म्युला काय येणार बघा, देअरफोर ई इज इक्वल टू, बाकीचे सगळी टर्म एलएचएसला न्यायला पाहिजे, एम डिवाइडेड बाय एन ई स्क्वेअर टाऊ इंटू जे येणार. सो दिस इज द फॉर्म्युला बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड करंट डेन्सिटी, यालाच ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म असं म्हटलं जातं. ओके, बट एम डिवाइडेड बाय एन ई स्क्वेअर टाऊ म्हणजे असतं एक कॉन्स्टंट रो, त्याला काय म्हणतो आपण, त्याला रेझिस्टिव्हिटी असं म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज रेझिस्टिव्हिटी. अँड देअरफोर ई इज इक्वल टू काय येणार आहे, रो इंटू जे, असा हा फायनल फॉर्म्युला आपला येणार आहे. हे लक्षात येते का बघा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय बघा, डेरिवेशन ऍक्च्युअली चालून कुठून होणार आहे, तर इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. करंट इज इक्वल टू एन ई ए व्हीडी, करंट इज इक्वल टू एन ई ए व्हीडी, त्याच्यावरून करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला काढायचा, जे इज इक्वल टू आय बाय ए, म्हणजे एन ई ए व्हीडी डिवायडेड बाय ए म्हणजे एन ई व्हीडी फक्त होणार. करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो एन ई व्हीडी. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. याच्यानंतर आता ड्रिफ्ट स्पीडचा एक फॉर्म्युला मिळवायचा आहे, फीडीचा फॉर्म्युला. तो कसा मिळणार बघा, सुरुवातीला फोर्स काढायचा, फोर्स पहिली स्टेप, फोर्स येणार ई इंटू ई. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन काढायचं, ऍक्सेलरेशन म्हणजे फोर्स डिवायडेड बाय मास, म्हणजे ई इंटू ई डिवायडेड बाय एम, आणि ऍक्सेलरेशन आलं की मग व्हेलॉसिटी काढायची. या तीन स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा, सुरुवातीला फोर्स, मग ऍक्सेलरेशन आणि मग ड्रिफ्ट स्पीड, आणि ते ड्रिफ्ट स्पीड काय करायचं, इक्वेशन वन मध्ये ठेवायचं. या पद्धतीने हे डेरिवेशन लक्षात ठेवावं लागेल. पुन्हा एकदा बघा, फोर्स आला ई इंटू ई, ऍक्सेलरेशन आलं फोर्स डिवायडेड बाय मास म्हणजे ई बाय एम, त्याच्यानंतर ड्रिफ्ट स्पीड आलं ऍक्सेलरेशन इंटू टाइम म्हणजे स्पीड. ओके, आणि टाइम कुठला घ्यायचा आहे, हा रिलॅक्सेशन टाइम असणार आहे. रिलॅक्सेशन टाइम म्हणजे तुम्हाला सांगितलेलं होतं लास्ट टाइम, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स, रिलॅक्सेशन टाइम, दॅट इज ई टाऊ डिवायडेड बाय एम. हा झाला ड्रिफ्ट स्पीडचा आणखी एक फॉर्म्युला, ई टाऊ बाय एम असतं. आणि ड्रिफ्ट स्पीड फक्त काय केलेलं आहे, करंट डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये
प्लेस केलेला आहे आणि प्लेस केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला मिळणार आहे. दॅट इज ई इज इक्वल टू रो इन टू जे आणि याला काय म्हटलं जातं ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म. आणि व्हेक्टर फॉर्म मध्ये काय म्हटलं जातं लक्षात घ्या, कारण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे इथं आणि करंट डेन्सिटी देखील काय आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड करंट डेन्सिटी या दोन्ही का आहेत व्हेक्टर क्वांटिटीज आहेत. हे बघा, हे शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा डेरिवेशन मी सांगतो. शॉर्ट पुन्हा एकदा कसं करायचं हे बघा. पहिला करंटचा तर फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे एनईएफईडी, बरोबर. करंटचा तर फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे. करंटचा फॉर्म्युला काय आहे एनईएव्हीडी. ओके, असला करंटचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला काढायचा. करंट डेन्सिटी म्हणजे काय, याला एरियाने डिवाइड करायचं. करंट डेन्सिटी म्हणजे करंट डिवाइडेड बाय एरिया असतं, हे माहिती पाहिजे. त्याच्यामुळे एनई काय येणार आहे, ए फक्त निघून जाणार, एनई फीडी राहणार. झालं, इथंपर्यंत ही पहिली स्टेप झाली. आता याच्यातलं फीडी फक्त रिप्लेस करायला पाहिजे, परंतु त्याच्यासाठी फीडी काढायला पाहिजे तुम्हाला. ड्रिप स्पीडचा फॉर्म्युला तो कसा काढायचा, तर फोर्सचा फॉर्म्युला अगोदर काढायचा. फोर्सचा फॉर्म्युला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू चार्ज असतो. हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये झालाय. फोर्सचा फॉर्म्युला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू चार्ज म्हणजे ई इंटू ई. त्याच्यावरून काय येणार, ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला येणार, ई डिवायडेड बाय यम. फोर्स डिवायडेड बाय मास म्हणजे ऍक्सलरेशन असतं, माहिती आहे ना, ई बाय यम. आणि ऍक्सलरेशन वरून काय करायचं, ड्रिफ्ट स्पीड काढायचं. ड्रिफ्ट स्पीड कसं काढायचं, तर त्याच्यासाठी ए इंटू टाऊ हा फॉर्म्युला वापरायचा. ऍक्च्युली हे फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन म्हणून येते. इक्वेशन फी इज इक्वल टू यू प्लस एटी, हे इक्वेशन माहिती असेल तुम्हाला. फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ऍक्सलरेशन इंटू टाइम. फी इज इक्वल टू यू प्लस एटी या रिलेशननुसार येणार आहे. आणि इथं फक्त ए मी काय करतो, रिप्लेस करतो. म्हणजे फीडीचा फॉर्म्युला काय येणार आहे, दॅट इज ई टाऊ डिवायडेड बाय यम. ई टाऊ डिवायडेड बाय यम, ई बाय यम इंटू टाऊ ना. सो ई टाऊ बाय यम येणार. हा ड्रिप स्पीड झाला आणि हे फक्त इथं प्लेस करतो. सो जे च्या फॉर्म्युल्यामध्ये एन ई एज इट इज आणि ई टाऊ डिवायडेड बाय यम ते फक्त तिथं प्लेस केलंय. सो जे चा फॉर्म्युला एन ई स्क्वेअर टाऊ बाय यम इंटू ई सेपरेटली तो फक्त पुढं. अँड देअर फोर ई चा फॉर्म्युला काय येणार आहे, ई च्या स्वरूपात फॉर्म्युला पाहिजे, इज इक्वल टू फॉर्म्युला पाहिजे. म्हणून सगळं इकडं नेणार मी, यम डिवायडेड बाय एन ई स्क्वेअर टाऊ इंटू जे. आणि हे दोन्ही व्हेक्टर क्वांटिटी आहेत म्हणून त्याच्यावर एरो द्यायचा आहे. याला म्हणायचं ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म. आता इथे हे सगळं कॉन्स्टंट आहे ना. बघा, एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट असतं, एन म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इट इज ऑल्सो कॉन्स्टंट, ई म्हणजे इलेक्ट्रॉन वरचा चार्ज तो देखील कॉन्स्टंट, आणि रिलॅक्सेशन टाइम हा देखील एक कॉन्स्टंटच असतो. हे सगळं कॉन्स्टंट आहे लक्षात घ्या. आणि हा जो कॉन्स्टंट आहे ना त्याला रेझिस्टिव्हिटी असंही म्हटलं जातं, रो जी. अशा प्रकारे हा ओहम्स लॉ येतो. लक्षात आलं का बघा हे डेरिवेशन. आता आपण बघणार आहोत दॅट इज लिमिटेशन्स ऑफ द ओहम्स लॉ. लिमिटेशन्स ऑफ ओहम्स लॉ. लिमिटेशन्स ऑफ ओहम्स लॉ. याचं फर्स्ट लिमिटेशन, फर्स्ट लिमिटेशन इज दॅट हा जो लॉ आहे तो सगळे सबस्टन्स ओबे करत नाही. ओके, दिस लॉ इज नॉट ओबेड बाय ऑल दी सबस्टन्सेस. काही सबस्टन्स ओबे करतात, काही सबस्टन्स ओबे करत नाहीत. म्हणजे हा काही लॉ युनिव्हर्सल लॉ नाहीये. ओके, जे जे मटेरियल्स हा लॉ ओबे करतात त्याला ओहमिक मटेरियल असं म्हटलं जातं. ओके, ओहमिक मटेरियल किंवा ओहमिक डिव्हायसेस. आणि जे डिव्हायसेस किंवा जे मटेरियल हा लॉ ओबे करत नाहीत त्यांना काय म्हणायचं, नॉन ओहमिक असं म्हणायचं. ओहम्स लॉ काय आहे बेसिकली,
तर फी आणि आय डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. म्हणजे पीडी वाढवला की करंट वाढतोय, पीडी डबल केला तर करंट डबलच व्हायला पाहिजे, पीडी ट्रिपल केला तर करंट ट्रिपलच व्हायला पाहिजे. परंतु काही मटेरियल असे आहेत की सुरुवातीला पीडी डबल केल्यावर करंट ट्रिपल होतोय, नंतर पीडी वाढवला तरी करंट वाढतच नाही, असं काही वेळेला व्हायला लागतंय. म्हणजे फी आणि आय जर डायरेक्टली प्रपोर्शनल नसतील तर त्याला काय म्हणायचं, नॉन ओहमिक मटेरियल्स म्हणायचं. ओके, सो याचं फर्स्ट लिमिटेशन काय आहे, ऑल मटेरियल्स इन ब्रॅकेट डिव्हायसेस, ऑल मटेरियल्स ऑर द डिव्हायसेस डोंट ओबे ओहम्स लॉ. सगळे मटेरियल ओहम्स लॉ ओबे करत नाहीत आणि त्याच्यानुसार मटेरियलचे दोन टाईप पडतात, ओहमिक मटेरियल्स अँड नॉन ओहमिक मटेरियल्स, किंवा ओहमिक कंडक्टर अँड नॉन ओहमिक कंडक्टर. ऑल मटेरियल्स डोंट ओबे ओहम्स लॉ. ओके, ते टाइप्स ऑफ मटेरियल आपण लिमिटेशन झाल्यानंतर बघूया. ठीक आहे, सेकंड लिमिटेशन काय आहे, तर ओहम्स लॉ ओबे होण्यासाठी, त्या ओहम्स लॉ मध्ये एक स्टेटमेंट दिलंय बघा, इफ फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन सेम देन करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पीडी. म्हणजे ओहम्स लॉ ओबे होण्यासाठी फिजिकल स्टेट जी आहे कंडक्टरची ती ऍज इट इज राहावी लागेल, कॉन्स्टंट राहावी लागेल. ती फिजिकल स्टेट चेंज होत असेल, म्हणजे करंट फ्लो होताना मध्येच टेम्परेचर वाढलं किंवा टेम्परेचर कमी झालं, किंवा करंट फ्लो होत असताना मध्येच त्या मटेरियलचा मधलं कंपोजिशन थोडंसं कमी जास्त झालं, चेंज झालं, तरी देखील काय होत नाही, ओहम्स लॉ ओबे होत नाही. म्हणजे ओहम्स लॉ ओबे होण्यासाठी फिजिकल स्टेट जी आहे ना ती कॉन्स्टंटच राहावी लागते. दॅट इज वन मोर लिमिटेशन. ओके, सो टू ओबे ओहम्स लॉ, फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर शुड रिमेन कॉन्स्टंट. फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर शुड रिमेन कॉन्स्टंट. ओके, सो दीज आर द टू लिमिटेशन ऑफ द ओहम्स लॉ. ओहम्स लॉ चे या पद्धतीने हे दोन लिमिटेशन आहेत. हे बघा.